सुधीर मुनगंटीवार ने महाविकास आघाड़ी पर अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि जब किसी दल, समूह या वर्ग द्वारा राज्यपाल को पत्र दिया जाता है, उस संबंध में जानकारी का अनुरोध करें, यह राज्यपाल का कर्तव्य है। महाराष्ट्र में जितनी अधिक अस्थिरता होगी, उनके मन उतने ही अस्थिर होंगे, ऐसा सुधीर मुनगंटीवार ने इस वक्त कहा। राज्यपाल महोदयांना जेव्हा एखाद्या पक्षाकडून, एखाद्या समूहाकडून, एखाद्या वर्गाकडून एखाद्या विषयावर पत्र दिले जातं, निवेदन दिले जातं, त्या संदर्भातली माहिती ही महामहिम राज्यपाल महोदयांनी मागवणं हे त्यांचं कर्तव्य असतं। याचा अर्थ महामहिम राज्यपाल महोदयांनी कुठं आक्षेप घेतला, चूक आहे असं सांगितलं असा होत नाही। कोणतंही पत्र दिल्यानंतर त्या पत्राच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या प्रशासनाकडून खुलासा करून घेणं, माहिती घेणं हे राज्यपालांचं कर्तव्यच आहे, आणि म्हणून प्रश्न उपस्थित होत नाही। भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यामधल्या अस्थिर परिस्थितीमध्ये सुद्धा काही लोक स्थिर मनानी जी आर काढत तिथंही याही परिस्थितीमध्ये पैसे कमवण्याचे उद्योग करत आहेत अशी शंका आल्याने हे पत्र देण्यात आलं। ही माहिती आमच्याकडे नाही, ही आपल्याला संजय राऊत साहेबांकडून घ्यावी। असं आहे की त्यांच्या म्हणण्यावर आता काही भाष्य करण्याची वेळ आली नाही। ज्या ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अस्थिरता वाढेल तेवढंच त्यांचंही मन हे चंचल आणि अस्थिर होईल। अस्थिर मनाने ते काय भाष्य करतील याचा भरोसा नाही, आणि म्हणून डबकं असे नवीन नवीन शब्द, वराह, रेडे असे नवीन नवीन शब्द महाराष्ट्राला अजून काही दिवस ऐकावे लागतील असं वाटतं। जेवढे दिवस आवश्यकता असेल तेवढे दिवस भेट्यांवाची भूमिका असेल। शेवटी भेट्यांवाची भूमिका, याचा अर्थ त्याला दिवसाच्या मर्यादेत बांधता नाही येणार ना। आज जी अस्थिर परिस्थिती आहे त्या अस्थिर परिस्थितीमध्ये आम्ही लक्ष ठेवून आहोत की महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान होऊ नये। स्वार्थाच्या खुर्चीच्या बाजारात ज्यांनी 24 ऑक्टोबर 2019 दुपारी 4 पत्रकार परिषद घेऊन गद्दारीची भाषा केली, महाराष्ट्राच्या जनादेशाचा अवमान केला, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।